विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या व्हिडिओवर क्लिक केल्या म्हणजे तुम्ही नक्कीच शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी आहात आणि थमनेलवर वाचून तुम्हाला हे कळलंच असेल की डिग्री सर्टिफिकेटला अप्लाय केल्यानंतर पुढची स्टेप काय आहे हे आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला कळणार आहे पण आमच्या खूपशा व्हिअर्सची अशी डि डिमांड होती की डिग्री सर्टिफिकेटला अप्लाय करण्यासाठी लिंक कुठून भेटणार आहे सगळ्यात अगोदर आपण ती लिंक कुठून भेटणार आहे ते पाहूया आणि त्यानंतर ज्यांनी डिग्री सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलेला आहे त्यांनी पुढे काय आहे हे पाहूया व्हिडिओ एंडपर्यंत नक्कीच पहा कारण डिग्री सर्टिफिकेटला अप्लाय केल्यानंतरची प्रोसेस या व्हिडिओमधून कळणार आहे आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा कारण सध्या सबस्क्राईबर खूप कमी आहेत आणि तुमच्या सपोर्टची गरज मला आत्ता या ठिकाणी खूप गरज आहे तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि सगळ्यात अगोदर डिग्री सर्टिफिकेटची लिंक कुठून भेटणार आहे ते पाहूया ही मी वेबसाईट आपल्या युनिव्हर्सिटीची मोबाईलवरून ओपन केलेली आहे तर वेब ॲप्स या टॅबमध्ये तुम्हाला क्लिक कॅ करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक्झामचं ऑनलाईन पोर्टल या ठिकाणी ओपन होणार आहे स्क्रोल करायचंय आणि त्यानंतर सहाव्या रकान्यामध्ये तुम्हाला रेग्युलर डिग्री सर्टिफिकेट अप्लाय ह्या ह्याच्यावर है क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी न्यू रेजिस्ट्रेशन करून तुमच्या डिग्रीसाठी अप्लाय करू शकता आता हे झालं लिंक कुठून भेटेल तर ज्या विद्यार्थ्यांनी डिग्री सर्टिफिकेटसाठी अप्लाय ऑलरेडी केलेलं आहे त्यांचं पेमेंट झालेलं आहे पण नेक्स्ट प्रोसेस काय आहे हे त्यांना माहीत नाही आहे तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे अगोदर आपण काय करत होतो ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये तुमच्या डॉक्युमेंटच्या झेरॉक्स कॉपी सबमिट करत होता पण आत्ता सगळे परिस्थिती पाहता विद्यापीठाने तुमच्या डिग्रीसुद्धा पोस्टाने पाठवायचा निर्णय घेतलेला आहे तर मग या ठिकाणी तुम्हाला आता तुमचे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत का तर तुम्ही ही या ठिकाणी रेड लाईन वाचू शकता ऑनलाईन प्रिंट ऑफ ॲप्लिकेशन इज नॉट रिक्वायर्ड टू बी सबमिटेड टू द युनिव्हर्सिटी ऑफिस म्हणजे तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनची ऑनलाईन प्रिंट सबमिट करायची गरज नाही आहे तर रिमेनिंग डॉक्युमेंट जे आहेत ते सबमिट करायची गरज आहे का तर मुळीच नाही आम्ही विद्यापीठामध्ये कॉल करून विचारला त्यांच्या हेल्पलाईन नंबरवर तर त्यांनी आम्हाला सजेस्ट केलेलं आहे की युनिव्हर्सिटीला कुठलेही डॉक्युमेंट पोस्टाने पाठवायची गरज नाही आहे त्यामुळे तुम्हाला युनिव्हर्सिटीचा पोस्टरचा ॲड्रेस पण नोट डाऊन करायची गरज नाही आत्तापर्यंत हे इम्पॉर्टंट अपडेट होतं जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ खरंच युजफुल ठरला तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि आम्हाला नक्कीच सपोर्ट करत राहा भेटूया एक नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत बाय बाय टेक केअर